नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 12 वाजलेत। काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघूयात। सुरुवातीलाच मोठी बातमी आहे, लालू यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळलेले आहेत। सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय आहे। रांची चारा घोटाळ्यामध्ये हा मोठा निर्णय समोर येतोय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच। लालू प्रसाद यादव यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यामध्ये दोषी आढळून आलेले आहेत। सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। हा मोठा निर्णय आहे। रांची चारा घोटाळ्यामधला हा मोठा निर्णय समोर आलाय। चारा घोटाळा प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव दोषी आढळलेले आहेत। सीबीआय कोर्टानं त्या मोठा निर्णय दिलाय आणि त्यांना दोषी घोषित केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, काय अपडेट? चारा घोटाळ्याच्या सर्वात मोठ्या प्रकरणामध्ये आज निर्णय आलेला आहे। यामध्ये जर बघितलं, या चारा घोटाळ्यामध्ये आरजीटी अध्यक्ष लालू यादव यांच्यासह 102 आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। दोडा ट्रेझरी मध्ये 47A/96 संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी आज पूर्ण झाल्यानंतर आज त्या संदर्भात आधी देण्यात आलेला आहे। ते लालू प्रसाद यादव हे दोषी आढळले आहे। महत्वाचं म्हणजे हा अतिशय मोठा घोटाळा होता। खास करून जवळपास 139 कोटी रुपयाचा हा घोटाळा होता। आणि या प्रकारे जे पाचव्या बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रकरणामध्ये हे दोषी आढळले आहे। लालू प्रसाद यादव आरजीटीचे अध्यक्ष आहेत। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात, तर रांचीच्या सीबीआय न्यायालयाने त्यांना दोषी निश्चित केलेला आहे। त्यांच्यासह इतरही आरोपी संदर्भात दोषी निश्चित केल्याची माहिती पुढे आलेली आहे। या घडीला जर घेतलं आपण, ते अतिशय महत्वाचं आहे की त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये खास करून लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे त्यांना आता किती शिक्षा होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्की, बिहारमधला हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होता। जनावरांना खाद्य जे खाऊ घातलं जातं, चारा जो दिला जातो, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता। कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता, ज्या प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव दोषी ठरलेले आहेत। प्रशांत, पुढच्या प्रक्रियेविषयी, कारवाईविषयी काय सांगाल? महत्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने माहिती मिळते, एकीकडे एक तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे घोटाळ्यामध्ये आता ज्या पद्धतीने दोषी निश्चित करण्याच्या पूर्वी या संदर्भात एक तर बघितलं जाईल की यामध्ये त्यांचे जे आरोप करण्यात आलेले आहेत, त्या आरोपामध्ये एकीकडे या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्यावर विरुद्ध यापूर्वी जर बघितलं आपण, 5 ते 6 आरोप त्यांच्या विरोधात निश्चित करण्यात आले होते। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की लालू प्रसाद यादव यांच्या या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा आरोप होता आणि सगळ्यात मोठं प्रकरण होतं की ज्यांना या प्रकरणामध्ये निश्चितपणे त्यांना आरोपी निश्चित करण्यात आला, हा सगळ्यात मोठा आरोप आहे। नक्की नक्की, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रशांत। शिवसेना खासदार संजय राऊत आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत आहेत आणि भाजपवर टीकेची तोफ डागणार आहेत अशी माहिती मिळते। येत्या काही दिवसात भाजपमधीलच 3.5 लोक जेलमध्ये असतील असा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे आता भाजपमधील ती 3.5 लोक कोण याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी ट्विट केलंय, त्यामुळे त्यांनी राहत इंदोरी यांची शायरी ट्विट केलेली आहे। शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है, हम आंधी से कोई कह दे की औकात में रहे। राहत इंदोरी यांनी त्यांची जी शायरी आहे ती शायरी म्हटलेली आहे आणि ट्विट केलेली आहे। एक इशारा जणू या शायरीमधून देण्याचा प्रयत्न भाजपला करण्यात आलाय। पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद, कधीतरी शिवसेनेची ऐका ना। सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की। पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद, कधीतरी शिवसेनेची ऐका ना। सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की।
दरम्यान 3 वाजण्यानंतरचा वेळ हा संजय राऊतांचा, त्याआधीच आपली पब्लिसिटी करून घेऊया असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय. विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, राऊतांकडे देश अपेक्षेनं बघतोय असंही त्या म्हणाल्या. नंतर संजय राऊत टेक ओव्हर, त्याच्यामुळे आपल्याला स्पेशल वाजेपर्यंत होतो, त्याच्यामुळे जे काय करायचं ते 3 ते 8 करूया. बरोबर त्यांना 3 नंतर तर 6 येते, त्याच्यामुळे आपण दोघं काय आपली पब्लिसिटी करायची आत्ताच करून घेऊया. आधी थोडस ठरवून बोलायला पाहिजे असं, मग तेवढी तरी ब्रेकिंग न्यूज दिली असती तुम्हाला. मलाही काही विषय माहिती नाही, पण 3:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. मला राज्य नाही, मला वाटतं देश त्याच्याकडे अपेक्षेने बघतोय. कारण का राऊत साहेबांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे, मला असं वाटतं आपण सगळे वाट बघूया की ते काय म्हणतायत. कारण का काय विषय माहिती नाही, पण साधारण ते जेव्हा असं वॉर्निंग देतात तेव्हा काहीतरी महत्वाचं राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच असेल याच्यावर माझा विश्वास आहे. तर संजय राऊत काय बोलणार हे मला कसं माहीत असा सवाल केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी. तुम्ही मला असं म्हणालात की ते काय बोलतील, मी एवढंच म्हटलं की बा काय बोलतील हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्या मनात काय मी कसं सांगणार. तुम्ही त्यावर असं म्हटलं की त्यावर प्रतिक्रिया, तर ते बोलल्यानंतर प्रतिक्रिया देऊ. त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय आहे ते मी कसं सांगू शकणार. आणि त्यामुळे ते जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतील, त्याच्यानंतर मी ट्रान्झिटमध्ये असेल, दिल्लीला चाललो आहे एका लग्नासाठी, तर ज्यावेळेला दिल्लीत उतरेन तेव्हा तुमच्यापैकी कोणतरी मला भेटेलच, त्यावेळेला बोलेन. ते मुंबई स्वतःची मानतात, महाराष्ट्र स्वतःचा मानतात, प्रत्येकाला बोलण्याचं क्लेम करण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य माणसावर ह्यांनी अधिकार कधीपासून गाजवायला सुरुवात केला, पण यावर काहीतरी म्हणून वातावरण गडबड करण्याचं काही कारण नाही. त्यांना 4 वाजता बोलू देत, त्याच्यामधलं काही बोलण्यासारखं असेल तर मी दिल्लीत तुमचे प्रतिनिधी भेटतील त्यांच्याशी बोलतो. खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा भाजप खासदार प्रसाद लाड यांनी दिला. संजय राऊत कुणाची नावं बाहेर काढत आहेत त्याची उत्सुकता लागली असंही प्रसाद लाड म्हणाले. शिवसेना भवनामध्ये सर्वात मोठी पत्रकार परिषद होणार आहे, कारण की त्या पत्रकार परिषदेवरशी संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहेत, अखेर तो दिवस आज आलेला आहे. 4 वाजता ही प्रेस सुरू होईल, आमदार असतील खासदार असतील शिवसेना भवनामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे. कसं पाहत आहे याकडे? आम्ही या गोष्टीला फारसं महत्व देत नाही. मग प्रत्येक पक्षाचा विरोधक हा टीका टिप्पणी करत असतात, त्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीत बोलत आहेत ते काय इराण आणि अमेरिकेची मैत्री करून देणार नाही आहे, किंवा आता युक्रेनमध्ये जो हल्ला होत आहे तो थांबवणार नाही आहे. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलतात, ते काय अर्थहीन बोलणार आहे त्याला आम्ही अर्थाने उत्तर देऊ. त्यामुळे फारसं महत्व आम्ही त्या पत्रकार परिषदेला देत नाही आहोत. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो अतिशय महत्त्वाचा आहे की आज NIA आणि ED माध्यमातून मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संदर्भात काही धाडीसत्र चालू आहे. आज आपण त्याकडे फार गांभीर्याने या जनतेने पाहिलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की ज्या दाऊद इब्राहिमनी 92-93 बॉम्बब्लास्ट केला, ज्या दाऊद इब्राहिमनी 2001-02 बॉम्बब्लास्ट केला, कसाबच्या 26-11 हल्ल्यामध्ये ज्या दाऊद इब्राहिमचा हात होता, त्या दाऊद इब्राहिमची चौकशी कित्येक वर्ष NIA माध्यमातून CBI माध्यमातून होत होती आणि आता NIA त्याचा गुन्हा दाखल केला, तर त्यामध्ये मुंबईतले कोण बडीधंड यामध्ये इन्वॉल्ड आहेत, किंबहुना कोणाचा हात आहे हे पाहणं फार महत्वाचं. कारण हा जो विषय आहे हा देशहिताचा प्रश्न आहे, दहशतवादी विचारांच्या विरोधातला आहे, त्यामुळे त्याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे. संजय राऊत काय म्हणतात ह्याच्यापेक्षा NIA आणि ED धाडसत्रामध्ये काय मिळतं किंवा कळतं हे जनतेला उत्सुकता जास्त आहे. सर संजय राऊत काय म्हणतात यासाठी विचारायचं कारण, कारण संजय राऊतांनी यापूर्वी देखील इशारा दिलेला आहे की मुंबईमध्ये दादा ही शिवसेनाच आहे, मुंबईमध्ये हा शिवसेनेचाच आवाज ऐकला जाणार आहे, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांविषयी आम्ही म्हटलं तर त्यांना नागपूर देखील गाठता येणार नाहीये. आज पत्रकार परिषदेमध्ये ते 3.5 जणांची नावं घेणार आहेत आणि त्यांना लवकरच अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत देखील जावं लागणार आहे. कोण ही 3.5 लोक काय तुम्हाला वाटतं? जो गरजते है वो भरसते नाही. त्यामुळे संजय राऊत त्यांना वेळोवेळी हे सांगावं लागतं की आम्ही म्हणजे दादा आहोत, आम्ही म्हणजे मुंबईचे दादा आहोत, हे सांगण्याची गरज कधी कैलासवासी शिवसेना प्रमुख जिवंत असताना लागली नाही.
आम्ही त्यांचा आदर करतो, महाराष्ट्रातली जनता त्यांचा आदर करते आणि आदरपूर्वक त्यांना घाबरत होती. आज राऊत साहेबांना वेळोवेळी सांगावं लागतंय हे दुर्दैव आहे. दरम्यान आजच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं बघा. कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली और दावा करी कि 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है? वो मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ है. जी कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली और दावा करी कि 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है? वो मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ है. काँग्रेसनं भाजप विरोधात आंदोलन केलंय. भाजप नेत्यांच्या विरोधात त्यांनी कणकवलीत आंदोलन केलेलं आहे. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही बातमी येते कणकवलीतून. नारायण राणे यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात आंदोलन केलेलं आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या घरासमोर काँग्रेसचे नेते आंदोलन करताना, काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं तो महाराष्ट्राचा अपमान आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी माफी मागावी म्हणून काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर हे आंदोलन करत आहे. त्याचाच भाग कणकवलीमध्ये राणेंच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. राणेंच्या घरापर्यंत जाऊ दिलं जात नसलं तरी त्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्या सोबत आहेत. विशाल, मुळात हे भाजपचं आंदोलन आहे की काँग्रेसचं? कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक जरी दिलेली असली तरी त्या आधीच भाजपचे कार्यकर्ते नारायण राणेंच्या घरासमोर दाखल झालेले आहेत का? सुवर्णा, काल जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गावडे यांनी असं जाहीर वक्तव्य केलं होतं. आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याबद्दल प्रत्येक ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करतात त्या पद्धतीत उद्या राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दरवाजात बसून आम्ही आंदोलन करणार आणि कार्यकर्ते किती येऊ मात्र आपलं आंदोलन हे निश्चित होणार याबद्दल आपण ठाम आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य काल केलं होतं. मात्र कुठेतरी पोलिसांनी त्यांना रात्री नोटिसा बजावल्या की त्यांना कणकवलीमध्ये पटवर्धन चौक असेल किंवा इतर अन्यत्र ठिकाणी आंदोलन करण्याची जागा सुचवली होती. मात्र सकाळच्या सत्रात या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जमवाजमव करून काँग्रेस कार्यालयाकडे जमले असतानाच भाजपचे कार्यकर्ते जे राणे समर्थक आहेत, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, तसेच राणेंना मानणारा जो गट आहे हा गट सकाळीच राणेंच्या बंगल्याबाहेर येऊन आपला खडा पहारा देत होता. अगदी दुपारच्या आता 12 वाजेपर्यंत हा जो पहारा आहे हा कार्यकर्त्यांचा होता आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कार्यकर्त्याला. नक्की विशाल, धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि दृढनिश्चय असेल तर सगळं काही शक्य आहे. न्यूज 18 यंग जिनियस 2 मध्ये आम्ही अशा अनेक मुलांना भेटलो ज्यांनी त्यांच्या वयात जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलेली आणि तीही निर्धारानं. हेच आपण बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये या आठवड्याच्या भागामध्ये पाहिलं. त्या भागाची एक झलक पाहणार आहोत. लॉकडाउन के दौरान जब हर कोई घर पर बैठे बैठे बोर हो रहा था या बोर्ड गेम खेल रहा था
इन्होंने एक नए बोर्ड गेम का आविष्कार ही कर डाला। मिलते हैं कोच्चि से 11 साल के वीर कश्यप। नमस्ते वीर। हाय। इन्होंने 10 साल की उम्र में इतना सुंदर गेम इसका आविष्कार भी किया है, तो ये कैसे हुआ बताइए? जब मैं 2 साल का था तब से मुझे शौक था बोर्ड गेम्स खेलने का। दादा दादी के घर पे था तो वहाँ पे ज्यादा बोर्ड गेम्स नहीं थे खेलने के लिए, तो मैंने सोचा कि बोर्डम को बीट करने के लिए मैंने एक बोर्ड गेम बनाया। प्लीज वेलकम वन ऑफ द फाइनेस्ट एक्ट्रेसेस ऑन टीवी एंड इन द फिल्म इंडस्ट्री, वेरी टैलेंटेड, वर्सेटाइल एंड वेरी ब्यूटीफुल मौनी रॉय। अगर आपने फिर से स्नीज किया तो आप क्वारंटीन स्टेशन जाओगे। यू मिस टू टर्न्स। यस। ओह। वन। चलो मैं घर में ही अच्छा हूँ भाई। टू। प्लीज डोंट बी थ्री, प्लीज डोंट बी थ्री, प्लीज डोंट। दे पुट मी इन क्वारंटीन स्टेशन। ये है 14 साल की इंदौर से तनिष्का सुजीत। बचपन से ही पढ़ाई को लेकर बहुत लगाव है। जब मैं छोटी थी तब पापा 10th और 12th की ट्यूशन लेते थे, तो मैं मेरी क्लास को छोड़ के मैं उनके ही स्टडीज करती थी। ऐसा लगता था कि मैं भी उसी उन्हीं की क्लास में चली जाऊं। Which land animal can open its mouth the widest? ऑप्शन भी नहीं देखा। Well played, well played. या सगळ्यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। कोरोनाचे नियम मात्र पाळायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18 वर।